शिवसेना युबीटी पक्षाचे नेते विजय करंजकर नाराज असल्याची चर्चा आहे. विजय करंजकर यांच्याकडून आता उघड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी दिल्यानं करंजकर नाराज असल्याची चर्चा आहे. निष्ठेचे फळ काय असते हे आज कळलं असं विजय करंजकर यांनी म्हटलेलं आहे. मी खुद्दार आहे गद्दार नाही असं विजय करंजकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे विजय करंजकर यांची नाराजी कशा प्रकारे आता दूर केली जाऊ शकते हे पाहणं महत्वाचं आहे. मध्यंतरी 2-3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं, अधिवेशनापूर्वी मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं, विजय तुम्ही फिरताय ना, मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केले होते की साहेब मी फिरतोय आणि सगळं तयार आहे माझ्या, मी करतोय. ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळं मी येणाऱ्या 2 दिवसांमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन. अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्या वेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते, सगळे माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्या वेळेला विचारतात, आपणही म्हणतो अरे थांबा काय झालं असेल ते बघू, मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया. परंतु ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळं मी येणाऱ्या 2 दिवसांमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.